जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वैजापूर दौऱ्यावरती असताना दोघा व्यावसायिकांना चांगलाच दणका दिलाय. विना मुखपट्टी वावरणाऱ्या दोघांना त्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. त्यांच्या या कडक कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. मंगेश गोंदवले यांच्यासोबत वैजापूरचा दौरा केला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश असा आहे की आम्ही 11 तारखेपासून जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरू केला, पार्शल लॉकडाऊन. या पार्शल लॉकडाऊनच्या माध्यमातून काही आस्थापना आपण कशा चालवायच्या याचा एक प्रोटोकॉल घालून दिला होता. हॉटेलवाले हॉटेल कसे चालवायचे, किती लोक आले पाहिजेत, किती वाजता सुरू करायचं, किती वाजता बंद करायचं, याच्या निश्चित सूचना दिल्या होत्या. तसेच तुम्ही जर बघितले तर मागच्या 1 तारखेपासून कसं तर 15 फेब्रुवारीपासून सातत्याने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मी माननीय पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस अधीक्षक या सगळ्यांनी आम्ही डिस्कशन केलं आणि त्याच्यामधून आपण पार्शल लॉकडाऊन घोषित केला. याच्यामध्ये काही गोष्टी जसे शाळा आपण शाळा बंद केल्या, कॉलेज बंद केले, स्विमिंग पूल बंद केले, जिम बंद केले, पण हॉटेल बिटेल आपण परमिशन दिली होती 50% कॅपॅसिटीवर. परंतु त्याच्या बाबतीत आम्ही आता 11 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्हाभर आमचे दौरे सुरू केले. औरंगाबाद शहरात मी फिरल्यानंतर काल मी आणि मंगेश मिळून गंगापूरला गेलो होतो, त्याच्यानंतर वाळूजला गेलो होतो. आमच्या असं लक्षात आलं की हॉटेलमध्ये जे बसण्याचा प्रकार आहे आणि तिथं जे लोक जेवण करतात त्यावेळेस मास्क काढून टाकतात, मास्क काढण्याच्या गप्पा सुरू होतात. गप्पाच्या माध्यमातून जी एरोसोल म्हणजे थुकीच्या माध्यमातून ते जे काही याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आम्ही 17 तारखेपासून बुधवारपासून हॉटेलमध्ये इन हाऊस डाईनिंग हॉटेलमध्ये बसून खाता येणार नाही कुणालाच, नाही खायचं नाही प्यायचं नाही तर काहीच नाही. हॉटेलमधून ते घेऊ शकतात, पार्सल सारखं घरी जाऊन खाऊ शकतात. हा सगळ्यात मोठा महत्वाचा बदल केला. हा बदल हॉटेलसाठी, रेस्टॉरंटसाठी, रिसॉर्टसाठी, फूड मॉलसाठी, नाश्ता सेंटरसाठी, जे कुठलं असेल सगळ्यासाठी हा फार लागू राहील की तो बसून लोकांना खाता येणार नाही. हे निर्णय आम्ही आज घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही 17 तारखेला बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून करणार आहे. आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपल्या माध्यमातून हे सगळ्या नागरिकांपर्यंत द्यावं आणि मी सगळ्या नागरिकांचा आभारी आहे औरंगाबाद जिल्ह्याचा की त्यांनी जो पार्शल लॉकडाऊन सुरू झाला 11 तारखेपासून खूप चांगलं सहकार्य केलं. मास्क वापरण्यामध्ये बदल झाला, त्याच्यानंतर जास्त लोक वापरायला लागले, सोशल डिस्टन्सिंग लोक काम करायला लागले. पण याच्यामध्ये अजून पुढे वाढ होण्याची गरज आहे कारण ज्या प्रमाणामध्ये रुग्ण सापडत आहेत, काल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 623 रुग्ण सापडले, त्याच्या आधी 700 साडेसातशे, 2 दिवसापूर्वी 900 यांनी याच्यामुळे काय राहिलं, ही चेन ब्रेक करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना घराच्या बाहेर अनावश्यक कारणासाठी न पडणे, अनावश्यक गर्दी न करणे, कुठलेही समारंभ टाळणे, लग्न टाळणे, पार्ट्या टाळणे, वाढदिवस टाळणे अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तसेच आम्ही राजकीय सभांना बंदी घातली, मोर्चाला बंदी घातली, आता ते उपोषण चालू होतं, बिलकुल कुठलंही उपोषण कोणाला करता येणार नाही. ह्या ज्या आदेश काढलेत मी, आपत्ती व्यवस्थापन आपत्ती निवारण कायदा, नंतर दिशा तुमचा एपिडेमिक ऍक्ट, साथरोग नियंत्रण कायदा याच्याखाली काढलेले, त्याच्यामुळे अशा प्रकारचे आंदोलन करून अजून प्रचार प्रसार करण्यासाठी आपण आंदोलन बंदी घातलेली. परंतु नागरिकांना ते म्हणजे अत्यावश्यक काम आहे, जसं औषध आणणे, त्याच्यानंतर त्यांना काही दूध आणणे, मास्क, अंडी लागत असतील अशा आवश्यक गोष्टीसाठी आपण त्यांना मुभा दिलेली आहे.